नमस्कार, वारणा ई एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. बेसिक कॉन्सेप्ट्स इन ज्योमेट्री पार्ट. या ठिकाणी आपण ही फिगर दाखवूया. हा एक पॉइंट घेतलेला आहे आणि हा पॉइंट मी इथं पुढे आणखी काही पॉइंट्स डॉटेड दाखवलेले आहेत. Suppose this is point P and this is point Q. आणि हे पुढे मी असंच वाढवले. This is called as ray PQ. Ray PQ. Here point P is called as origin. ओरिजिन म्हणजे सुरुवातीचा बिंदू किंवा त्याला आरंभ बिंदू असे म्हणतात. म्हणून या रेचं नाव सांगत असताना, या किरणाचं नाव सांगताना आपण पी पासून सुरुवात करतोय. आणि ही इन्फिनाइट लेंथ कुणीकडे आहे, एरो कुणीकडे आहे, क्यूच्या पुढे आहे. देअरफोर दिस रे इज denoted as ray PQ. This is correct method. Ray QP is wrong. त्याचं नाव आपण रे क्यू पी असं देऊ शकत नाही. रे ची संकल्पना, किरणाचे कन्सेप्ट आणखी क्लिअर होण्यासाठी या ठिकाणी मी एक चित्र तुम्हाला काढून दाखवते. बघा, दिस इज सपोज दिस इज सन. हे सूर्याचं चित्र असेल तर ते आपण कसं दाखवतो? सूर्यापासून येणारे जे लाईट रेज आहेत, प्रकाश किरण आहे, ते या पद्धतीनं आपण दाखवतो. मग हे जे लाईट रेज आहेत, हे सर्व लाईट रेज या पद्धतीनं एरो पण दाखवतो. बघा, आपण अशा पद्धतीचं चित्र आपण सूर्याचं काढत असतो. हे जे सर्व लाईट रेज आहे, ह्याचा ओरिजिन सन आहे आणि एंड पॉइंट कुठं आहे? अनंत लांबीपर्यंत, आपल्यापर्यंत ते पोहोचतात, पृथ्वीवर पोहोचतात. देअरफोर दीज आर कॉल्ड एज सन रेज. म्हणून याला आपण सूर्य किरणे असं म्हणतो. अशा पद्धतीनं रेजची सुरुवात ही कोणत्या तरी एका पॉइंट पासून होते आणि त्याचा एंड मात्र कसा असतो? इन्फिनाइट, अमर्याद असतो. हे आपण कुठेही किती लांबीपर्यंत किंवा सूर्यापासून निघणारे प्रकाश किरण पुढे किती लांबीपर्यंत वाढवता येतात. अशा पद्धतीनं जर ह्या दुसरी एक फिगर मी या ठिकाणी या पद्धतीनं दाखवली, इकडून सुरुवात झालेली आहे, हे दोन पॉइंट्स घेतलेले आहेत. दीज आर ए बी. दिस इज कॉल्ड एज रे ए बी. ए पासून सुरुवात झाले, बी कडे त्याचा एरो आहे. देअरफोर नेम ऑफ दिस फिगर इज रे ए बी. म्हणून याचं नाव किरण ए बी असं आहे. या पद्धतीनं लाईन एखादी आपण घेतली तर त्याच लाईन मध्ये सेगमेंट ही असू शकते आणि लाईन मध्येच रे असू शकते. लाईनचा एक पार्ट जर आपण फायनाईट केला, मर्यादित ठेवला, आणि एक इन्फिनाइट केला तर ती लाईन असते. अशा लाईनचा एक पार्ट जर मर्यादित केला तर तो किरण होतो. या पद्धतीनं रे हा भाग आपल्या लक्षात आला असेल. या पद्धतीनं पॉइंट, लाईन, लाईन सेगमेंट अँड रे इथपर्यंत आपणाला माहिती मिळाली असेल. यानंतरचा पार्ट जो आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया. पुढच्या भागामध्ये आपल्याला
कोलिनियर पॉइंट्स एंड नॉन कोलिनियर पॉइंट्स याची माहिती घ्यायची, त्याचबरोबर प्लेन म्हणजे प्रतल याविषयी माहिती घ्यायची, त्याचबरोबर पॅरलल लाईन्स अँड इंटरसेक्टिंग लाईन्स याची माहिती घ्यायची. ठीक आहे, इथपर्यंतचा भाग आपणास समजला असेल. याच्यातील जे नावं आहेत, नाव देण्याची पद्धत, दिस इज इम्पॉर्टंट, हे आपण नीट लक्षात घ्यायचं आहे. पॉइंट्सला नाव नेहमी कॅपिटल लेटरनं द्यायचं आहे. रेषेला नाव देण्याच्या पद्धतीमध्ये मी सांगितलं होतं की रेषेवरचे कोणतेही दोन पॉइंट सिलेक्ट केले, निवडले, तर ते कॅपिटल लेटर्स दाखवायचे. रेषेच्या पुढे स्मॉल लेटर वापरलं असेल तर ते रेषेचं नाव होऊ शकते. रे किंवा किरणाचं नाव लिहित असताना सुरुवात नेहमी आरंभ बिंदू म्हणजेच ओरिजिन पासून करायची आहे. पॉइंट पी इज हिअर ओरिजिन, हा या ठिकाणी ओरिजिन किंवा आरंभ बिंदू आहे, सुरुवातीचा बिंदू आहे, म्हणून ह्याचं नाव आपण रे पी क्यू असं दिलेलं आहे. या ठिकाणी ह्याचं नाव मात्र रे ए बी, रे बी ए इज रॉंग, रे ए बी इज करेक्ट. देअरफोर नेम ऑफ दिस रे इज रे ए बी. या पद्धतीनं हा भाग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. राहिलेला भाग आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहू.